सुत्रीची सांगड आणि कोरडभाऊ शेतात फुलवले नंदनवन. वडिलोपार्जित 20 एकर शेती, त्यात 2 विहिरी, त्या हिवाळ्याच्या तोंडावरच कोरडा ढाक पडत. पाण्याअभावी सर्व शेती कोरडभाऊ झाली. शेतात राबून टीचभर खळगी देखील भरेना. पाण्याअभावी बागायतीचे स्वप्नही कोमेजले गेले. मात्र म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर, त्याप्रमाणे जिद्द, कष्ट व आत्मविश्वास या त्रिसूत्रीची सांगड घालून आज मात्र याच शेतीतून डाळिंब, कलिंगड, द्राक्षे, टोमॅटो, दुधी भोपळा आणि भाजीपाला अशा पिकांचे भरघोस उत्पन्न निघतंय. ही किमया साधलीय राहता तालुक्यातील पिंपरी लौकी गावातील सुभाष गडगे या शेतकऱ्याने. गडगे यांनी पॉलीहाऊस, शेततळे, ठिबक सिंचन योजना आणि फळबाग लागवड अनुदान योजनेचा लाभ घेतला. कुटुंबातील सदस्यांच्या मेहनतीमुळे वार्षिक 30 ते 35 लाखांचे उत्पन्न त्यांनी मिळवले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा खुबीने वापर केलाय. 20 एकर कोरडवाहू क्षेत्र बागायती झाले होते, मात्र मागेल त्याला शेततळे योजनेद्वारे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला. शेतात नगदी पिके घेण्यासाठी त्यांनी व्यवस्थित नियोजन केले. कृषी विभागाने त्यांचे पॉलीहाऊस मंजूर केले. पॉलीहाऊसला रेन वॉटर हार्वेस्टिंग देखील केले. यामुळे जमिनीतील पाणी पातळीत देखील वाढ झाली. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यापूर्वी शेतामध्ये जेमतेम 5 ते 6 पोती बाजरीचे उत्पादन निघे. या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणे शक्य नव्हते. मात्र त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वर्षाला सुमारे 30 ते 35 लाख रुपये झाले. त्यामुळे सन्मानाने जीवन जगणे शक्य झालं, अशी भावना गडगे यांनी व्यक्त केली. राहता तालुक्यातील हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. प्रतिकूल परिस्थितीतही पाण्याचे योग्य नियोजन व एकात्मिक शेतीचा अवलंब करून त्याला शासनाच्या योजनांची सांगड घालून शेतीमधून त्यांनी उत्पन्नात वाढ केली आहे. गडगे यांचा आदर्श घेऊन परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी अशी प्रतिक्रिया कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली आहे.